मुंबईहून हैदराबादकडे वेगाने निघालेल्या रुग्णवाहिकेचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने ती डिव्हायडरला धडकून पलटी झाली. यात रुग्णवाहिकेच्या समोर चकाचा फुटून एक तरुण 15 फूट उंचावरून कोसळला, अन्य एक जण जखमी झाला. जुना पुणा नाका पुलावर शनिवारी सकाळी 9:15 सुमारास हा धक्कादायक अपघात झाला. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहन शिवाजी देवाळकर वय 33, सूरज अशोक पांडे वय 32, दोघेही राहणार कोल्हापूर अशी जखमींची नावे आहेत. अधिक मिळालेली माहिती अशी, MH03CV7836 या क्रमांकाची रुग्णवाहिनी घेऊन वरील जखमी कोल्हापूरहून हैदराबादकडे तेथून रुग्ण आणण्यासाठी निघाले होते. ही गाडी बाळे पार करून जुना पुणा नाका पुलावरून पास होत असताना अचानक गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने चालकाचा ताबा सुटला. यात रुग्णवाहिका डिव्हायडरला धडकून पलटी झाली. रुग्णवाहिकेच्या समोरील काचा फुटून आतील तरुण सूरज पांडे हा पुलावरून जवळपास 15 फूट खाली कोसळला. त्याच्या दोन्ही हाताला मुकामार लागला, तर मोहन देवाळकर याच्या डोक्याला आणि हातापायास गंभीर जखम झाली. दोघांनाही तातडीने येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या दोघेही शुद्धीवर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जुना पुणा नाका पुलाजवळ अचानक मोठा आवाज झाल्याने एकच धांदल उडाली. आजूबाजूची मंडळी धावली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत फौजदार चावडीच्या पोलिसांनीही धाव घेऊन प्रथम जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. संबंधित रुग्णवाहिका कोल्हापूरहून हैदराबाद येथून एका रुग्णाला घेऊन येण्यासाठी निघाली होती, मात्र वाटेतच ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.